बघा, आपल्याला मसाला बनवण्यासाठी ही 4 किलो मिरची आणलेली आहे. तर काल आम्ही निसून घेतल्या तिघींनी, तर छान अशा कडक वाळल्या गेलेल्या आहे. सकाळी 10 वाजता मी मिरच्या वाळत घातल्या, तर छान अशा कडक वाळल्या गेलेल्या आहे. आता काढून घ्यायच्या आहे. तर त्यासाठी आपली बेडगी मिरची पण आणलेली आहे 2 किलो. तर ही 4 किलोला आपल्याला 2 किलो टाकायचे आहे मसाला करण्यासाठी. तर बघा, ही पण लवंगी मिरची आहे, 1 किलो घेतलेला. ही पण छान अशी वाळली, सकाळी 10 वाजता टाकली. आणि ही बेडगी मिरची आहे, ही दोन्ही मिक्स करणार आहे आपण एकत्र तरीसाठी. तर हा मसाला तुम्ही झाल्यानंतर बघा. तर बघा, धने पण असे वाळून घेतलेले आहे, छान असे निसले वगैरे चांगले पाकडून घेतले. आणि धन्याला पण असं मस्त ऊन दिलेलं आहे, असे चुरगळले तरी बघा धने असे छान आपल्या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी. नमस्कार तुमच्या सगळ्यांना, मी सुवर्णा रेसिपी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर खूप सारी तुमची कमेंट होती, काकू मला आम्हाला तुम्ही घरगुती मसाला बनवून दाखवा बनवून दाखवा. तर आज मी तुमच्या आवडीचा मसाला घेऊन आलेले आहे. तर मसाल्याला काय काय लागणार साहित्य मी आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर बघा, 2 किलो धने घेतलेले आहे, 4 किलो आपली लवंगी मिरची घेतलेली आहे, ती दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवली याच्यासाठी घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर 2 किलो आपली बेडगी मिरची घेतलेली आहे या ठिकाणी. कडीफूल 120 ग्रॅम घेतलेलं आहे, 300 ग्रॅम खसखस घेतलेली आहे, 120 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे, 120 ग्रॅम आपले जाडे विलायची आहे, 300 ग्रॅम आपले काळे मिरी घेतलेले आहे, 200 ग्रॅम जिरे घेतलेले आहे, सब घेतलेले आहे 200 ग्रॅम लवंग घेतलेलं आहे, 120 ग्रॅम साजिरे घेतलेले आहे, 120 ग्रॅम करमफूल घेतलेलं आहे, 120 ग्रॅम नाकेशुरी घेतलेलं आहे, 120 ग्रॅम 60 ग्रॅम नाकेशुरी घेतलेली आहे, 60 ग्रॅम आपलं हिंग घेतलेलं आहे, 60 ग्रॅम आपली जायपत्री घेतलेली आहे, दोन्ही एकच आहे, 60-60 ग्रॅम 120 ग्रॅम तमनपत्र घेतलेलं आहे, 120 ग्रॅम घेतलेलं आहे, 60 ग्रॅम हळकुंड घेतलेलं आहे, 300 ग्रॅम तर बघा, हे सगळं मी घेतलेलं आहे इथं, सगळं साहित्य ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. काही चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू शकताय. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवलं होतं मी कसं घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे, किती किती ग्रॅम घेतलेलं आहे, किती ग्रॅम नाही घेतलेलं आहे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवून झालेलं आहे. तर थोडस माझं बोलणं गुततं तर तुम्ही समजू शकताय. काकूचं बोलणं गुतलं तरी तुम्हाला काकू चुकीचं काम सांगणार नाहीये. तर त्यासाठी मी आता हे सगळं साफ करून घेतलेलं, या वस्तू खडे वगैरे काही घाण गुण असन ते बघून घेतलं. इथं हे सगळं विलईची दालचिनी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे थोडं थोडं, कारण की चांगलं राहतं. जिरे पाकडून घेतलेले आहे, धने पाकडून घेतलेले आहे, धन्यामध्ये खडे असतात, खडे वगैरे सगळे काढून घ्यायचे. परत याच्यामध्ये पण आपली बडीशॉप मध्ये पण खडे असतात, ते पण काढून घ्यायचे. हे आपलं काय म्हणतात जाडी विलायची, त्याच्यामध्ये पण थोडीशी घाण असती, ते पण काढून घ्यायचे. खडा पण असतो आपली याच्यामध्ये तर काहीच नसतं, तरी पण मी पाकडून घेतलेले आहे. आणि आपली हळद पावडर करण्यासाठी, म्हणजे आपल्याला मसाल्यात टाकण्यासाठी, ही हळद मी एक रात्रभर भिजवली होती, सकाळी 10 वाजता काढली आहे. बघा, असं मस्त कापून उन्हात वाळून मस्त असं तुकडा करून घेतला, कारण की आपल्या मसाल्याला खूप छान असा रंग येतो आणि मसालाही टेस्ट होतो. तर या सगळ्या गोष्टी मी आता भाजून घेणार आहे. तर 6 जिरे पण आपले मस्त पाकडून घेतलेले आहे, बघू शकताय तुम्ही. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट व्यवस्थित पद्धतीत करायच्या आहे. तर अजिबात कशाला घाई करायची नाहीये, काकूच्या पद्धतीनेच तुम्ही करा तर खूप छान मसाला होईल. तर चला तर आपल्या मसाल्याला सुरुवात करूया. आता मी कढई ठेवते, तर सगळ्यात पहिले आपल्याला धने भाजायचे आहे. तर बघा, आपण कढई गरम होऊ देऊ, मग त्याच्यामध्ये धने टाकू. आपली कढई गरम झालेली आहे, तर याच्यामध्ये धने टाकूया. बघा, असे धने टाकून घ्यायचे, थोडे थोडेच भाजायचे, एक खट्टी नाही, म्हणजे चांगले भाजता येतात गवळ गवळ, जास्त लाल नाही करायचे. हे बघा किती छान कढईत आपली. तर बारीक गॅसवरच धने भाजायचे कढईत आपल्यानंतर, म्हणजे धने चांगले भाजल्या जातात, वास पण छान येतो, मसालाही खूप छान असा खमंग होतो आपला घरगुती मसाला. तसे छान असे धने भाजलेले आहे बघा माझे, असे धने भाजा तुम्ही पण.
आता काढून घ्यायचे, आपल्याला छान असे घवळ घवळ भाजायचे. आणि ते गावठी धने आहे त्याच्यामुळे त्याचा कलर असा आहे, तर गावठीच धने घेऊन यायचे आपल्या घरच्या मसाल्यासाठी. आणि आपला कुठलाही मसाला बनवायचा असला तर गावठीच धने आणायचे, असे भाजल्यानंतर असे पांगून ठेवायचे, तर ते गार झाले का खूप छान होतात, खुरपूस खरपूस. तर बघा आपले धने भाजून झालेले आहे या ठिकाणी, मस्त पैकी सुंदर असे धने भाजून घेतले. तर बघू शकताय गॅस बारीकच होता, बारीकच गॅसवरती मी धने भाजलेले आहे. तुम्ही बघा फास्ट गॅस करायचा नाही तर धने चांगले भाजले जात नाही, आपले असे खरपूस होत नाही. तर त्यासाठी बारीकच गॅस राहून द्यायचा, फास्ट गॅसवर नाही. तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर पण भाजू शकते, छान भाजले जातात. तर आता मी धने काढून घेते, धने भाजून झाले पूर्ण, तर हे हवेमध्ये ठेवून द्यायचे आपले मस्त पैकी गार होऊन द्यायचं चांगला मसाला, त्याच्यानंतर तळायला न्यायचं. बघा किती छान भाजले, वा 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 वा, असाच भाजायचा. तर आपलं दगडी फूल भाजून घेऊया, बिना तेलाचाच भाजायचा मसाला. ज्याला तेल लागत तर त्यालाच तेल टाकायचं, कशालाही तेल नाही टाकायचं, कारण की आमच्या इथं गिरणीमध्ये दळून नाही देते तेल टाकल्यानंतर, ते म्हणतात घरी घेऊन जा. त्यासाठी मी तेल काही टाकत नाहीये, थोडं थोडस तेलाची धार टाकायची, पण याला नाही टाकायची आहे. तर असं चांगलं भाजून घ्यायचं हा, पण थोडासा फास्ट गॅस राहून द्यायचा, मग बारीक करायचा. दगडी फूल भाजायला पण वेळ लागतो, छान भाजला जाईल. तर आपलं दगडी फूल असं चांगलं भाजून झालेलं आहे, तर आपण याला काढून घेऊया आता. छान भाजून घेतलं, बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं. तर आता आपण थोडस तेल ओतूया याच्यामध्ये, थोडस काहीतरी तेल ओतायचं न कळत. तर आपण हे भाजून घेऊया नाकेश्वरी. विसरलं तर तुम्ही सांगा काकू, याला नाकेश्वरी नाही म्हणतात असं काही तुम्ही जरा सांगा एखादा शब्द. कधी कधी विसरत असते मी पण. असं छान भाजून घ्यायचं. तर तुम्हाला सांगते, याला तिरफळ म्हणतात, याला नाकेश्वरीच म्हटले मी. तर हा तिरफळ आहे. तर काही काही शब्द माझे गुतातच घ्या समजून काकूला. पण काकूच्या हातचाच मसाला खाऊन बघा, वा वा काय छान मसाला बनवला काकू, इतकी छान अशी गावरान टेस्ट येते माझ्या मसाल्याला. आणि घरगुती मसाला आहे, कोणाला पाहिजे नसेल तर बनवून पण देईन मी माझ्या हातचा खाऊ. ओ सॉरी हा, आपल्याला जाडी विलायची भाजायची, त्याच्यामुळे थोडं तेल जास्त टाकलं, नाही तर म्हणजे काकू तुम्ही तेल जास्त वतलं. हे बघा, हे आपल्याशी जाडी विलायची भाजायची, थोडी ठेसून घेतलेली आहे मी वरवट्याने, तर चांगली भाजल्या जाते. जास्त तेल टाकायचं नाही, आणि खोबरं तर मी अजिबात टाकत नाही मसाल्यामध्ये. हे बघा असे अशी भाजून घ्यायची विलायची, अशी छान पैकी भाजून घ्यायची ती. लगेच असं तेल लागलं म्हणून काढून नाही घ्यायची, कारण की सगळ्या वस्तू आपल्याला भाजावाच लागतात. हळूहळू चालतं हे काम, फास्ट होणार नाही, याला वेळ खूप लागतो. आता बघा अंधार पडलाय, अजून पडायचा आहे. आपली जाडी विलायची भाजून झालेली आहे, बघा कशी भाजली मी, अशी मस्त भाजून घेतलेली आहे, छान अशी, जास्त जाळायची नाही. आणि मीडियम गॅसवरच भाजलेली आहे, फास्ट गॅस करायचा नाही. तर आपल्याला लगेच इथं हे करून घ्यायचंय, थोडस तेल घालायचं त्याच्यामध्ये, थोडस टाकायचं. तर आपले काळी मिरी भाजून घ्यायचे, सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या धेनाने, अजिबात विसरायचं नाही. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी एक एक भाजून दाखवते. तर काळी मिरी आपले भाजून झालेले आहे या ठिकाणी, हे बघा छान असे भाजले. तर आता मी काढून घेते काळी मिरी, असे काढून घेतलेले आहे. तर थोडस आपल्याला परत तेल टाकायचं आहे, थोडसच टाकायचं. तर आपल्याला दालचिनी भाजायला टाकायची आहे, हे बघा दालचिनी भाजून घेते अगोदर मी.
ती पण बारीक केलेली आहे, अशीच बारीक करायची म्हणजे भाजल्या जाते, जास्त मोठी असली का भाजले नाही जात, आणि छान अशी पातळ बघून दालचिनी घ्यायची तर भारी लागते ती पण। जाडे दालचिनीला एवढं टेस्ट नसती, आणि पातळ दालचिनी कशी तिखट असते, खूप सुगंध येतो, त्याचा वास छान येतो। आपली दालचिनी भाजून झालेली आहे या ठिकाणी, हे बघा आता काढून घेते। दालचिनी भाजायला काही वेळ नाही लागत, ती पटकन भाजून झालेली आहे। तर आपल्याला सुंठ भाजून घ्यायची, इथं हे बघा अशी सुंठ भाजून घेते, फोडून घेतली सुंठ पण, फोडून घेतलेली ती पण एवढी व्यवस्थित फुटल्याने गेली, अशी फोडून का टाकायची सुंठ। आणि सुंठामध्ये तेल नाही टाकलं मी, तेल का नाही टाकत की गिरणीवाली दळून नाही देती तेल टाकल्यानंतर, त्याच्यामुळे तेल टाकत नाही। आणि खोबरं तर अजिबात टाकत नाही मी, कारण की खोबरं टाकल्यानंतर जास्त दिवस मसाला नाही टिकत आपला, तो खराब होतो, वास येतो, खऊट वास येतो, खऊट वास माहिती आहे तुम्हाला, खोबरं खऊट होतो बघा, तसं खोबऱ्याचा वास येतो मग सारखा सारखा। त्यासाठी तेल पण नाही टाकायचं, छान असा सुट्टा सुट्टा मसाला होतो आपला घरचा, घरगुती मसाला, म्हणजे तुमच्या लक्षात असून द्यावा, त्याच्यामुळे मी सांगते घरगुती मसाला। तर आपलं सुंठ भाजून झालेलं आहे, तिला मी काढून घेते, काढून घेतलेलं आहे बघा। तर आपले सहा जिरे भाजायला घ्यायचे, इथं सहा जिरे आहे, पाखरून वगैरे सगळं घेतलेले तुम्हाला सांगितले, तर त्यालाही थोडासा बारीक गॅस करायचा, बारीक गॅसवर सहा जिरे भाजून घ्यायचे। तर आपले सहा जिरे भाजून झालेले आहे, बघू शकताय तुम्ही, हे छान असे भाजून घेतले खरपूस खरपूस, सगळ्या वस्तू मी खरपूस खरपूस भाजून घेते, आणि माझा जो शब्द आहे खरपूस खरपूस खूप छान होतो, तो शब्द मला आवडतो, तुम्हालाही आवडतो। तर आता याच्यामध्ये आपण हे भाजून घेऊया, हे बघा असं भाजून घ्यायचं, याला पण थोडासा फास्ट गॅस राहून द्यायचं एवढासा। आणि मी तुम्हाला सांगितलं की बारीक गॅस का करा, की आपला मसाला एवढा मोला मागाचा असतो, तो जळल्यानंतर विनाकारण आपला मसाला कडू होणार, त्यासाठी सांगते की नेहमीप्रमाणे सांगते मी बारीक गॅस करायचा, मंद गॅस करायचा, असं माझं सांगणं आहे तुम्हाला। कारण की आपल्या पुरी सारख्या पुरी पण बनवतात माझ्या आवडीचा, म्हणजे माझ्या रेसिपी चॅनल बघतात ते, म्हणजे काकू आम्ही बनवतो, त्यासाठी मुलींना पण माझं सांगणं आहे की बारीक गॅस करूनच तुम्ही मसाला बनवा। आपलं असं चांगलं लाल जरत भाजून झालेलं आहे, मिडियमच भाजलं, लाल नाही काय नाही, रंग तसा आहे, तर याचं नाव मी विसरून जात असते, तेवढं तुम्ही लक्षात राहू द्या काय नाव आहे याच, पण तुम्हाला सगळ्या वस्तू आणून दाखवल्या आहे मी, सगळ्याची नावं सांगितले। आपली ही बडीशेप भाजून घेते, तिलाही चांगली पाखडून वगैरे खडे बिडे बघायचे बर का, तशीच बडीशेप काही बिना पाखडता टाकायचं नाही, कारण की सगळ्यामध्ये खडे असतात, आपलं काय म्हणतात काळी मिरी मध्ये सुद्धा खडे निघताय, तर सगळ्या गोष्टी पाखडून चाळून निसून घ्यायच्या, तर खूप छान लागते, म्हणजे कचकच होणार नाही आपला मसाला, आणि खूप सारे पैसे खर्च करतो आपण मसाल्याला, तर काळजीपोटी मसाला बनवायचा। आपली बडीशेप भाजून झालेली आहे, हे बघा अशी छान रंग आलेला आहे त्याला, तर अशीच बडीशेप भाजून घ्यायची। तर आता मी बडीशेप काढून घेते, सगळं याच्यामध्येच टाकायचं, फक्त भाजतानी वेगळं वेगळं आणि भाजल्यानंतर सगळं एकत्र करायचं, काही प्रॉब्लेम नाही। तर आता आपण छोटी वेलची भाजून घेऊ हिरवी, तर बघू शकताय तुम्ही छोटी वेलची भाजून घेणार आहे, ती पण अशी छान भाजायची खरपूसच। तर भाजून घेते मी आता विलईची, हिरवी विलईची भाजून झालेली आहे, तर बघू शकताय तुम्ही अशी छान भाजून घेतली, आता काढून घेते तिला पण, हे तर काढून घेतली। तर याच्यामध्ये आपल्याला जायफळ भाजायचंय, तर जायफळ भाजून घेते मी, तेल वगैरे काही टाकलं नाहीये, असंच भाजून घ्यायचं।
आपलं जायफळ भाजून झालेलं आहे आणि याला मी फोडून घेतलं होतं वरवट्याने, आणि ही विलायची पण फोडून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. हवा अशी फोडून घेतली, सगळ्या फोडून घेतल्या होत्या, जाडी पण घेतली, ही पण घेतली आहे. तर आता मी जायफळ काढून घेते. तर आपलं जायफळ भाजून झालेलं आहे, तर आता आपल्याला लवंग भाजायचे. तर इथे मी असे लवंग टाकून घेते. तर आता आपल्याला लवंग भाजून घ्यायचे, बघू शकताय तुम्ही. थोडासा गॅस फास्ट केला. तर आता मी बारीक करणार आहे लगेच गॅस, अजिबात फास्ट ठेवायचा नाही. हो, बाजू बाजू सांगते मी तुम्हाला, कारण की आपला मसाला असा कडवट नाही झाला पाहिजे, छान झाला पाहिजे. तर आपले लवंग भाजून झालेले आहे या ठिकाणी, हे बघा किती छान भाजले, आणि ते पण बारीक गॅसवरच भाजलेले आहे, कारण की माहिती देणं गरजेचं असतं, विनाकारण कामामध्ये हे नको. तर आता मी याच्यामध्ये हे बघा, याला नाकेश्वरी म्हणतात, याला आपल्याला नाकेश्वरी म्हणतात, तर याला त्रिफळ म्हणतात. तर याच्यामधल्या अशा ब्या अशा असतात ना, तर ते काढून टाकायच्या असतात, ते ठेवायच्या नाही त्याच्यामध्ये. तर चांगला नाही लागत आपला मसाला, त्याचा वास येतो घाण. तुम्ही काढून टाकत असत्या, तुमचं माहिती नाही मला, पण मी सांगते तसं तुम्ही करा. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे नाकेश्वरी, तुम्ही बघू शकताय. आणि घाम तर इतका येतोय ना, खूप सारं गरम होतंय, उन्हाळा आहे तर खूप सारं असं गरम होतं. मला बघू शकते किती घाम पुसू पुसू मी फार परेशान झाले असं म्हणायचंय मला तुम्हाला. आणि एक तर अंधार पण झालेला आहे. तर अशी चालली आपली व्हिडिओचं काम, तर तुम्ही बघा परत एकदा. हे चांगलं भाजून झालेलं आहे नाकेश्वरी, तर काढून घेते मी लगेच. हे बघा अशी काढून घेतली याच्यामध्ये. तर आपल्याला इथं करमफूल भाजून घ्यायचंय. तर काकूला खूप सारं असं गरम झालेलं आहे, मग अशी काकू वेगळी होती, आता वेगळी झाली, म्हणजे घाम पुसू 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 मेकअप सगळा उतरला. साधीच असते मी, तरी पण थोडस बोलणं पण छान वाटतं ना. तर सांगायचं असतं आपल्या युट्यूब फॅमिलीला, माझ्या मिस सुवर्णा रेसिपी चॅनलवरती सगळी माहिती द्यायला खूप आवडती मला, आणि तुम्हालाही आवडतं माझं बोलणं. तर आता हे भाजून घेते मी, बघा बारीक गॅस करायचा आहे, थोडासा फास्ट केला होता पण बारीक गॅसच करायचा आहे. आपलं करमफूल छान असं भाजून झालेलं आहे हे बघा. तर आता आपण काढून घेऊया लगेच. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचंय, काय म्हणतात त्याला, हिंग. हिंगासाठी तेल वतायचं आहे. जे हातात येईल ते मी भाजलेलं आहे, थोडस तेल गरम होऊन द्यायचं, त्याच्यानंतर लगेच हिंग टाकून घ्यायची. जे हातात आलं तसं तसं भाजलेलं आहे मी, तर बघत राहा तुम्ही. तेल गरम झालेलं आहे, अगोदर थोडेच टाकून बघते. तेल हे हिंग चांगली फुगून द्यायची आहे. तर आपली हिंग अशी तळून घेतलेली, बघा मी अगोदर हे दोन तुकडे टाकले होते, तर छान अशी तळून घेतलेली हिंग. काही एवढं जास्त तेल वतायची काही गरज नाही आपल्याला. तर याला पण काढून घेते, असे याच्यात काढून घेतलं. आता ही हिंग टाकून घेते हे बघा. छान अशी तळून घ्यायची. हे बघा एवढ्या तेलामध्ये खूप छान असं हिंग तळल्या झाली गेली, जास्त तेल टाकायची काही गरज नाही आपल्याला. आणि घाम तर बघा कसा येतोय. आपली हिंग चांगली भाजून झालेली आहे, तिला काढून घेते मी लगेच. हे बघा अशी भाजून घेतली, काढून घेते मी, अशी काढून घ्यायची. चांगली बारीक केली होती ना, फोडली होती, त्याच्यामुळे लवकर तळल्या गेली ती. आपण लगेच थोडासा गॅस फास्ट करूया, तेल गरम होण्यासाठी हळद तळून घेऊ. तळून म्हणजे भाजून घ्यायची. हळदीला पण काही गरज नाही, तेल जास्त टाकायची, तेवढंच तेलामध्ये हळद आणि हिंग झालेली आहे.
तिला चांगली भाजून घ्यायची, खूप चांगली अशी, खूप हळद तर किती छान अशी भाजून झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकताय. हळद भाजूपर्यंत आपण जरा तोंड फ्रेश करून आले. मी खूप सारं गरम झालं होतं मला, तर थोडी फ्रेश होऊन आलेली आहे मी. तर आता मी हळद काढून घेते. हे बघा किती छान अशी भाजल्या गेली, लगेच असा तुकडा पडतो अजिबात. हो चटका बसला. लय गरम आहे, नको. जिरे टाकून घेते या ठिकाणी. अजून आपल्याला खसखस भाजायची आहे, तेजपत्ता भाजायचा आहे. तर आता मी थोडासा गॅस बारीक फास्ट केलेला आहे, तो बारीक करणार आहे एकदा हलून झाल्यावर. आता मी गॅस बारीक करून टाकते. हे बघा, आणि मसाला भाजायला खूप सारा वेळ लागतो, तर आता अंधार खूप सारा पडलेला आहे बाहेर. तर हे बघा, मी खसखस भाजतानी खसखस काढताना हा सगळा व्हिडिओ घेतलेला आहे, पण माझे माईकचे चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे माझा आवाज नाही आला. तर हे बघा, मी खसखस काढून घेतलेली आहे. बघू शकताय किती छान अशी लाल भाजली मी खसखस, अजिबात जळली नाही काही नाही. तर तो इतकी व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. तर तेजपत्ता पण मी टाकून घेतला होता खसखस काढल्यानंतर, तर त्याचा पण आवाज नाही आला माझा तेजपत्ता टाकताना. तर असं दोन वेळेस माझ्या संग घडलेलं आहे, तर इथून पुढे नाही होणार आहे कारण की सगळा आवाज तुम्हाला पोस्ट रिटर्न. तर आपले सगळे मसाले भाजून झालेले आहे या ठिकाणी. तर आता मी गॅस बंद करते. आणि धने पण भाजून झालेले आहे बघा, तेजपत्ता भाजून झालेला आहे पूर्ण की असा. तर खूप छान असा भाजला गेलेला आहे. तर तो काढून घेणार आहे मी, कढईत नाही ठेवणार, तो जळून जाईल. तर तुम्ही बघू शकता मी काढताना, तो खाली सांडला तरी काही हरकत नाही, उचलता येतो आपल्याला. हे बघा, असा जळला नाही पाहिजे, थोडेसे पानं जळले माझे तरी पण. मी अजून वेळ ठेवला असता तो जळला असता. तर ते जळलेले पानं मी काढून घेणार आहे, त्याच्यामध्ये अजिबात टाकणार नाहीये थोडे पण. हे बघा, एवढा सारा असा तेजपत्ता जळला माझा. आणि मग अशी पण माझा आवाज नाही आला व्हिडिओ मध्ये, ते पण सांगितलं तुम्हाला मी. तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर हा बघा, धने किती असे थंड झालेले आहे, किती छान आवाज बघा कसा येतो, कुरुम कुरुम आवाज, असा कर कर आवाज येतो. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपले मसाले. हे पूर्ण मसाले आपल्याला एकत्र करायचे आहे या ठिकाणी. बघा मी कसे मसाले टाकून घेतले. आणि थंड झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं आपल्याला, कारण की मी रात्रीचं भाजलं गेलं ना माझं, तर मी झाकून ठेवणार आहे. त्याचा आवाज वगैरे, आवाजच म्हणते, वास नाही जाऊन द्यायचा आपल्याला कसला. हो बघा किती छान असा असा वरच्यावरच राहून द्यायचा. उद्या सकाळी आपण त्याला मिक्स करणार आहे. तर मिरच्या पण मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवीन भाजताना. तर आता एवढं सगळं भाजून झालेलं आहे, काम बघून एवढं करावं लागतं ना, चालूच राहतं. हे असं चाकून घ्यायचं आपलं. झाला आपला मसाला भाजून झालेला आहे. तर भेटूया आपण उद्या. तर आपण आता मिरची भाजायला घेणार आहे, ते पण सगळ्यात पहिले बेडगी मिरची. तुम्ही बघू शकताय, कारण की लवंगी मिरची घेतल्यानंतर ठसका खूप होतो ना. तर कढई ठेवते, तिला तापून घेते. आपलं तेल टाकून घ्यायचं. हे बघा एवढंस कढई चांगली तापलेली आहे, सगळी कोण लावून घेते कारण की मिरची चांगली हलवता येईल. थोडस आपलं मिरची किती कडक अशी वाळलेली, एकच ऊन दिलं, जास्त ऊन द्यायची काही गरज नाही आली. तर खूप अशी तापली कढई पण. आता भाजायला सुरुवात करते. बारीकच गॅस करायचा आपल्याला, फास्ट गॅस नाही करायचा, जास्त तेल नाही लागत आहे. आमच्या इथं गिरणीमध्ये दळूनच नाही देते जास्त तेल टाकलं का. आणि एकदम साध्या पद्धतीचा आपला हा मसाला आहे.
पुढच्या वर्षी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा बनवून दाखवीन मी। आपल्या ह्या पद्धतीचा मसाला म्हणजे माझा घरचा घरगुती मसाला कसा बनवते मी, त्याच्यामुळे हा पहिल्यांदा बनवून दाखवला, नेक्स्ट टाइमला दुसरा बनवून दाखवीन मी तुम्हाला। बघा कशी मिरची भाजलेली मी, बघा आपली बेडगी मिरची ही छान अशी भाजून घेतली, बारीक गॅसवरच भाजली, म्हणजे बारीक गॅस केलेला आहे असं म्हणायचंय मला। तर आता मी हे काढून घेते टपामध्ये, ह्या मिरच्या पण काढून घ्यायच्या याच्यातल्या। मिरच्या म्हणजे प्या असं सांगायचंय तुम्हाला। तर आता पण थोडस काहीतरी तेल ओतायचंय, थोडस तेल ओतलं मी, त्यात परत मिरची टाकून घेते। आणि मी छोटीच कढई घेतलेली आहे, कारण की मोठी कढई खूप जड असती ना, त्याच्यामुळे मी छोटीच कढई घेतली। तर हालून घेते आता चांगली परत। आपलं ह्या पण मिरच्या भाजून झालेल्या आहे, बघा असं भाजलंय ह्या मिरच्या। तर आता मी काढून घेते, अशा काढून घेते याच्यामध्ये। आता भेटूया आपण सगळ्या मिरच्या झाल्यानंतर। आपली सगळी वेडगी मिरची झालेली आहे भाजून, त्यासाठी मी दोन दोन कढया ठेवल्या होत्या की पटकन होऊन जाईन, कारण की ठसका याचा पण होतोय। आणि आपल्या या मिरच्याच्या ब्या आहे ना, त्या अशा वेगळ्या भाजून घेतलेल्या आहे। आता मी गॅस बंद करते। आता याच्यानंतर आपल्याला दुसरी मिरची भाजायची आहे, हा पण गॅस बंद करते मी। आता मिरची काढून घेते याच्यामध्ये। भेटू आपण दुसऱ्या मिरच्याला। तर मी आता कढई परत तापून घेतलेला आहे, दोन्ही पण कढया ठेवल्या मी, म्हणजे पटकनी मिरच्या भाजून होतात तर खूप सारा ठसका येतो। पहिल्यांदा थोडस तेल ओतते मी, मग त्याच्यातच पूर्ण कढई आपली होऊन जाते, तेल टाकायची गरज नाही। तर वाटलं तर थोडस टाकायचं। तर याच्यात मिरची टाकून घेते मी। थोडं थोडंच टाकायच्या, लय जास्त मिरच्या भाजता नाहीयेत, जास्त टाकल्या का कुठं भाजत्या कुठं नाही भाजल्या जात, त्याच्यामुळे थोडे थोडेच मिरच्या टाकून घेते। दोन मिनिटासाठी फक्त गॅस फास्ट केलेला आहे मी मिरची हलवूस, तर बारीक करून घेणार आहे। गॅस बारीक करायचा आहे मला। ही पण मिरची भाजून हलवून घेते बघा तुम्ही, बघू शकताय तुम्ही, ही पण मिरची भाजून घेते म्हणजे हलवून घेते। मसाला भाजताना खूप सारी अशी आग होती आपल्या तोंडाची वगैरे, आणि त्याच्यामध्ये गरमी असते ना, आणि गरमीमध्येच उन्हाळ्यामध्येच मसाला करतो आपण, तसा तर आपल्याला मसाला बनवता येतच नाही, तो झाला तर सादळल्यासारखा होतो। ही मिरची भाजून झालेली आहे, हे बघा लक्षपूर्वक इथंच थांबावं लागतं, गॅस बारीक नव्हता चालून द्यावा लागतं, कारण की ठसका अजिबात सहन होत नाहीये। ही पण झालेली आहे बघा, बघू शकताय तुम्ही, ही जास्तच लाल झाली, आपल्याला ही काढून घ्यायची लगेच या ठिकाणी। तर ही पण आपण काढून घेणार आहे, अशी मिरची भाजून घेतलेली आहे। आता भेटू आपण सर्व मिरच्या भाजून झाल्यानंतर। तर आता सगळ्या मिरच्या भाजून घेते, त्याच्यानंतर परत भेटूया। तर फायनली आपल्या सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहे, बघू शकताय तुम्ही, इथं बेडगी मिरची भाजून घेतलेली सगळ्यात पहिली, त्याच्यानंतर ही लवंगी मिरची भाजून घेतलेली आहे, बघा किती छान असा तुकडा पडतो, आणि याच्यामध्ये पण लवंगीच मिरची आहे। तर आपल्याला सगळा मसाला एकत्र करायचा आहे, तुम्हाला दाखवते कसा एकत्र करायचा आहे। तर हा पण मी मसाला रात्रीच भाजलेला आहे, तर खूप छान असा भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय इथं जवळ येऊन, बघा किती छान असा मसाला भाजून घेतला। आणि पान पण बघा कसा असा कुरुम कुरुम वाजतो, मशीनवाल्याला जास्त त्रास होणार नाही माझ्या मसाल्याचा, पटकनी असा दळून भेटन। तर आता फायनली आपण मसाला दळून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते। तर आता मिक्स करताना पण दाखवून घेते तुम्हाला, तर मी कसा मिक्स करते बघू शकताय तुम्ही। सगळ्यात पहिले आपले हे जे पानं आहे ना, हे आपल्याला याच्यात काढून घ्यायचे आहे असे,
तर मीठ वगैरे काही घालायचं नाही, घरी आणल्यानंतरच आपल्याला जसं लागेल तसं मीठ आपल्या भाजीला टाकायचं असतं। तर मीठ मी घालत नाही, खोबरं पण टाकत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे, जर सांगितलंच आहे मी, पुढच्या प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे। तर अशा मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे। तर आपण याच्यात तेजपत्ता टाकला ना तो असा मिक्स करायचा छान असा। तर माझी मिरची किती आहे तुम्हाला परत एकदा सांगते, लवंगी मिरची 4 किलो आहे आणि बेडगी मिरची 2 किलो आहे। तर आता हा पण आपल्याला धना बिना हे सगळं एकत्र करायचं आहे। हे बघा एवढे सारे असे गरम मसाले आहे, 2 किलो धने, हे सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, तरी पण परत एकदा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहील। काकूनी खूप वेळेस सांगितलं आणि खूप वेळेस सांगितल्यानंतर कसं राहतं माणसाच्या लक्षात राहतं कसं बनवायचं। माझ्यासारख्या लेडीज किंवा माझ्या सुनांसारख्या मुली त्या पण करणार। तर खूप असा सोप्पा मसाला बनवलेला आहे मी आणि तुम्ही पण असे सोप्पा मसाला बनवा। सोप्पा म्हणजे काय म्हणतात, इझी असं काय असतं ना, परत हार्ड नाही। तर आपण याच्यामध्ये काय सगळा बसणार नाहीये, तर आता मिक्स कसा तरी करावा एवढेच माझ्याकडे मोठे भांडे कॅरी बॅग मध्ये करत असत्या, पण आता सगळं मिक्स करून घ्यायचंय ना आपल्याला, थोडं याच्यात थोडं त्याच्यात असं मिक्स करणार आहे मी। तर याच्यामध्ये थोडं टाकून घेते। तर आपण असा मसाला मिक्स करून घेऊया, तुम्हाला दाखवते मिक्स करताना। याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे, असं सगळं टाकून घ्यायचं अर्धा अर्धा याच्यामध्ये। म्हणजे मोठं भांडं नाहीये ना माझ्याकडे, याच्याशी मोठं थोडी भांडं असणार आहे, बरोबर की नाही, एवढंच भांडं बरोबर आहे। असं खालीवर करून घ्यायचा। मिरची तर पाना किती छान अशी भाजल्या गेली, वाळली पण खूप करकरीत निश्चित कुरुम कुरुम। आणि असंच मसाला करा तुम्ही, बघा कशी मिरची वाळल्या, बा बेडगी मिरची पण खूप छान वाळलेली आहे अशी सुंदर। तर मी असा मसाला मिक्स करून घेते, ते पण दाखवते तुम्हाला, म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर कसं राहिलं नाही पाहिजे तुम्हाला काही दाखवायचं असं म्हणायचं। तुमच्याकडे लक्षच नाही माझा मसाला मी मिक्स करते ना तर त्याच्याकडे लक्ष देते, त्याच्याबद्दल सॉरी। आता परत आपण हा मिक्स करून घेऊया। मिक्स केलं ना तर याला खूप भारी म्हणजे वाटतं, वास बीस वगैरे त्याला लागतो ना लगेच गरम मसाल्याचा। आणि असं साधा सोप्पा मसाला बनवायचा, खूप छान भाज्या होतात आणि ज्याला आवडत असेल त्यांनी माझ्याकडे बनवून घ्या, वाटलंच तर मी ऑर्डर पण घ्यायला चालू करेन। माझा हातचा मसाला खाऊन पा, तुम्ही पण छान बनवणार आहे तसं काही नाही, पण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते असं हे पहिल्यापासून रिवाज आहे। साधं जरी बनवलं ना ते छान लागत असतं, एखाद त्याच्या हातालाच चव असते। तर अजून थोड्याशा मिरच्या आपण याच्यात टाकून घेऊया, म्हणजे हे याच्यात मिक्स करणार आहे मी। तर मी असंच हे आपलं गिरणीला घेऊन जाणार आहे, असं टप घेणार आणि असंच घेऊन जाणार गाडीवरती। हे बघा गिरणीवाले काका पण म्हणतील खूप छान मसाला भाजून आणला ताई तुम्ही, कारण की तेल वगैरे काहीच नाही टाकलेलं मी, थोडं थोडं काहीतरी नॉर्मल तेल टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी दिसतंय का तुम्हाला याच्यात तेल कुठं कशाला, तुम्हाला तर माहिती मी थोडस तेल घातलेलं आहे याच्यामध्ये, जास्त तेलाचा वापर नाही केलेला। तर आता आपण असं करूया याच्यामध्ये टाकून घेऊ, असं टाकून घ्यायचं, एवढे सारे टप तर राहायच आहे मला, असं काय नाहीये माझ्याकडे काही। हे बघा मिरची तर किती भारी वाळली बघा, वा वा अशी मिरची गेली पाहिजे, मस्त ऊन द्यायचं आणि ऊन पण भरपूर आहे,
उन्हाचा काही प्रॉब्लेमच नाहीये. आणि गरम तर इतकं झालं, मला मसाला भाजता नाही तर सर्व तोंडाची आग सुटलेली आहे. मसाला भाजायचं खूप अवघड काम असत. किती वेळ लागला हा मसाला भाजायला मला माहितीये. पूर्ण माझ्या याच्यामध्ये दोन एकच दिवसात झाला असत, पण मी काल उशिरा लागले ना काम घरातले आवरल्यानंतर, नाही ते एक दिवसाचं काम आहे मसाला भाजायचं. एवढं काही हार्ड नाहीये. आता हे पण सगळं मिक्स करून झालेलं आहे बघा. असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. फायनली आपला मिक्स मसाला झालेला आहे मिक्स करून. तर आता भेटूया आपण मसाला घरी आल्यानंतर. चला मग. ला 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 ला. आता तुम्हाला एक सांगू का, तर आपला घरगुती मसाला रेडी झालेला आहे. त्याच्यामुळे मी एवढी खुश झालेली आहे, कारण की माझा मसाला संपला होता तर मला अजिबात बरं वाटत नव्हतं, म्हणजे मला थंडी तापच आला होता डायरेक्ट. त्यासाठी मी पहिला मसाला बनवून घेतलेला आहे. तर आपला त्याच्या बरोबर हा बघा, ही मिरची पावडर सुद्धा बनवली आहे लाल तरीची. याच्यामध्ये लवंगी मिरची आणि बेडगी मिरची टाकलेली आहे. ही 2 किलो मिरची झालेली आहे घरामध्ये माझ्या वापरण्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटलं असं आपला घरगुती मसाला काकूच्या हातचा, असाच बनवा तुम्ही पण. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायचं अजिबात विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मसाला बनवायचा तर अजिबात विसरायचं नाही, असाच मसाला बनवून तुम्ही मला नक्की माझ्या व्हिडिओमध्ये साईडला तुम्ही टाका की काकू आम्ही मसाला बनवलेला आहे. तुमचा व्हिडिओ टाका थोडासा, मी माझ्या युट्यूब चॅनलला सोडून देईन आपल्या सुवर्ण मिस सुवर्ण रेसिपी चॅनलवरती. तर चला तर मग सगळ्यांना बाय बाय.